महाराष्ट्र राज्यामध्ये बारावीच्या निकालामध्ये यंदाही मुलींनीच बाजी मारली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे राज्याचा निकाल नव्वद पॉईंट सासष्ट टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालांमध्ये मुलींची बाजी दिसून आली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल चार पॉईंट सात टक्क्यांनी वाढला अशी माहिती महाराष्ट्र राज्य उच्चे उच्चे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च वीसशे वीसमध्ये संपन्न झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला विशेष आनंद होत आहे विशेष आनंद यासाठी की राज्यात कोविड नाईन्टीन या विषाणूच्या प्रादुर्भावांमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीवर या परिस्थितीमुळे बारावीचा निकाल थोडा लांबला आहे परंतु लांबला तरी निकाल वेळेत ज्या वेळेत होतो आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे मला आनंद होतो आहे या काळात उद्भवलेल्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही या उद्दिष्टापर्यंत पोहोचलो आणि या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला ज्यांनी बहुमोल सहकार्य केलं त्यांचं त्यांचे आभार मानणं मला माझं कर्तव्य आहे या निकालाच्या उद्दिष्टाप्रत पोहोचण्यासाठी आम्हाला राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री माननीय नामदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड राज्यमंत्री कडू साहेब आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा मॅडम शिक्षण आयुक्त सोळंकी साहेब माझे सर्व सहकारी संचालक सहसचिव राजेंद्र पवार त्यांचा सगळा स्टाफ सर्व संघटना आणि परीक्षक नियामक मुख्य नियामक संचालक परिरक्षक आणि मुख्याध्यापक प्राचार्य संस्थाचालक या सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आज आम्ही निकाल जाहीर करू शकतोय आणि मला सर्वात विशेष कौतुक करायचं आहे ते म्हणजे माझे बोर्डाचे सर्व सहकारी अधिकारी आणि कर्मचारी ज्यांनी या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये अगदी जिल्हा तालुका आणि रेड झोनमध्ये तर प्रत्यक्ष परीक्षकांच्या घरी जाऊन उत्तरपत्रिका गोळा केल्या आहेत आणि लॉकडाऊनच्या काळातसुद्धा एकही दिवस सुटी न घेता परीक्षोत्तर कामं करून आज आपला बारावीचा निकाल जाहीर करत आहोत म्हणून त्यांचं विशेष कौतुक आपल्या राज्यात फेब्रुवारी अठराला सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेला आणि मार्च मन, मार्च अठराला संपलेल्या या बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यात एकूण नियमित विद्यार्थी चौदा लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर प्रविष्ट झाले होते सॉरी त्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख तेरा हजार सहाशे सत्याऐंशी मुलं प्रत्यक्ष पवि परीक्षेला प्रविष्ट झाली आणि या प्रविष्ट झालेल्या मुलांमध्ये बारा लाख एक्क्याऐंशी हजार सातशे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले राज्याचा एकूण निकाल नव्वद पॉईंट सहासष्ट टक्के लागला या नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सात लाख ब्याऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी होते त्यापैकी प्रत्यक्ष प्रविष्ट परीक्षेला प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे अडुसष्ट आणि मुलींची नोंदणी झाली होती सहा लाख अडोतीस हजार चारशे एक त्यापैकी प्रत्यक्ष मुली प्रविष्ट झाल्या त्या सहा लाख पस्तीस हजार पाचशे एकोणीस आणि एकूण नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती नियमित विद्यार्थ्यांची चौदा लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झालेले चौदा लाख तेरा हजार सहाशे सत्याऐंशी एकूण परीक्षेला प्रविष्ट झा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बारा लाख एक्क्याऐंशी हजार सातशे बारा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि निकालाची एकूण टक्केवारी नव्वद पॉईंट सहासष्ट टक्के आहे त्यापैकी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आणि मुला मुलींच्या निकालाची टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे शाखा जर निकाल पाहायचा झाला तर विज्ञान शाखेला नोंदणी झालेले पाच लाख सहा साठ हजार एक्कावन्न विद्यार्थी होती त्यापैकी परीक्षेला प्रविष्ट झाले पाच लाख अठ्ठावन्न हजार सहाशे नऊ आणि उत्तीर्णतेचे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे पाच लाख एक्केचाळीस हजार एकशे बहात्तर आणि सायन्स फॅकल्टीची म्हणजे विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी आहे शहाण्णव पॉईंट तेरा टक्के कला शाखेमध्ये नोंदणी झालेले विद्यार्थी होते चार लाख सदोतीस हजार चारशे शहाण्णव त्यापैकी प्रविष्ट झाले प्रत्यक्ष परीक्षेला चार लाख चौतीस हजार अठ्ठावीस आणि उत्तीर्ण झाले तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस आणि निकालाची टक्केवारी आहे ब्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के वाणिज्य शाखेला नोंदणी झालेले विद्यार्थी आहेत तीन लाख सत्तर हजार एकशे अठरा त्यापैकी प्रत्यक्ष पर परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तीन लाख अडुसष्ट हजार आठशे ब्याण्णव आणि त्यातले उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तीन लाख छत्तीस हजार सातशे तीन आणि निकालाची टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट सत्तावीस आणि व्यवसाय अभ्यासक्रमाला नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे पाच लाख सॉरी बावन्न हजार नऊशे दहा त्यापैकी प्रत्यक्ष प्रविष्ट झाले विद परीक्षेला ते बावन्न हजार एकशे अठरा एकशे अठ्ठावन्न त्यापैकी उत्तीर्ण झाले चव्वेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव आणि निकालाची टक्केवारी आहे शहाऐंशी पॉईंट साठ टक्के